कंडिशनरमुळे केस एकदम सॉफ्ट, शाइनी आणि सिल्की होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, कंडिशनरचा जर तुम्ही अति प्रमाणात वापर केला तर तुमचे केस खराबसुद्धा होऊ शकतात, आणि कंडिशनर जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात वापरलं तर त्याचा काहीच फायदा तुमच्या केसांना होणार नाही. त्यामुळे कंडिशनर वापरताना त्याचं योग्य प्रमाण किती असावं आणि तुमच्या हेअर टाईपनुसार तुम्ही किती कंडिशनर वापरायला हवं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ओव्हर कंडिशनिंग करू नका. आता ओव्हर कंडिशनिंग म्हणजे काय, तर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कंडिशनर वापरणं. तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कंडिशनर वापरताय तर यामुळे तुमचा जर स्कॅल्प टाईप ऑइली असेल किंवा तुमचे केस ऑइली असतील तर केस जास्त प्रमाणात तेलकट किंवा चिकट होतात, त्याचसोबत केस तुटायला आणि गळायला सुद्धा लागतात. त्यामुळे कंडिशनरचा जास्त वापर करू नका, सोबतच अंडर कंडिशनिंग सुद्धा करू नका. येस, दुसरा मुद्दा हाच आहे की कंडिशनरचा कमी प्रमाणात सुद्धा वापर नका करू, कारण जर तुम्ही कमी कंडिशनर वापरताय तर यामुळे कंडिशनरचे जे रिझल्ट्स असतात ते तुम्हाला भेटणार नाहीत. म्हणजे तुमचे केस जर रफ असतील तर ते रफच राहतील, ते सिल्की किंवा सॉफ्ट होणार नाहीत आणि मॅनेजेबल सुद्धा होणार नाहीत. आता केसांच्या प्रकारानुसार नेमका किती कंडिशनर घ्यायला हवा हे आपण पाहूयात. समजा जर तुमचे केस ड्राय असतील तर तुम्हाला जास्त प्रमाणात कंडिशनर घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आता कंडिशनरचं ना एक ॲव्हरेज प्रमाण किती सांगितलं जातं ते तुम्हाला माहिती आहे का? तर मोस्टली एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की तुम्हाला कॉईन साईज्ड अमाऊंट कंडिशनर वापरायचा आहे. म्हणजे एखाद्या नाण्या इतका कंडिशनर तुम्हाला वापरायचा आहे किंवा तुम्ही एक चमचा कंडिशनर वापरू शकता. पण जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात ड्राय असतील, खूप फ्रिझी असतील, केस धुतल्यावरती तुमचे केस एकदम कोरडे वाटत असतील, तुमच्या केसांना फाटे फुटले असतील, तुमचे केस जास्त प्रमाणात फुगत असतील, तर मात्र तुम्हाला कॉईन साईज्ड अमाऊंट कंडिशनर पुरेसा नाही आहे. तुम्हाला जास्त कंडिशनर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुम्हाला कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी जास्त कंडिशनर घ्यावा. म्हणजे 2 चमचे कंडिशनर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला वापरून बघायचं आहे. समजा जर कंडिशनर तुम्ही जो नेहमी जितक्या प्रमाणात तुम्ही कंडिशनर घेताय तो घेतल्यावर सुद्धा तुमचे केस जर तुम्हाला मॅनेजेबल किंवा सॉफ्ट वाटत नसतील, ते रफ आहेत असं वाटत असेल किंवा ते जास्त फुगतात असं वाटत असेल, तर मग समजून जा की तुम्ही कमी कंडिशनर वापरताय. त्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा थोडंसं जास्त कंडिशनर घ्यायचं आहे. माझे स्वतःचे पर्सनली केस ड्राय आहेत आणि ते फ्रिझीसुद्धा आहेत आणि ते खूप जास्त प्रमाणात फुगतात, त्यामुळे मग मला जास्त कंडिशनरच घ्यावं लागतं. कारण मी कंडिशनर वापरलं नाही तर माझे केस कोरडे दिसतात. सो मी काय करते, 1-2 चमचे कंडिशनर घेते, ते माझ्या केसांसाठी पुरेसं होतं. सो तुम्हालासुद्धा बघायचं आहे तुमच्या केसांसाठी किती कंडिशनर योग्य ठरतं आणि तेवढ्या प्रमाणात तुम्हाला कंडिशनर घ्यायचं आहे. पण जर ड्राय केस असेल तर कमी कंडिशनर वापरू नका. ड्राय केसांसाठी जास्त कंडिशनरच नेहमी उपयुक्त ठरतं. आता सेकंड आहे तेलकट आणि पातळ केस. येस, तुमचे जर केस पातळ असतील आणि सोबतच जर तेलकट असतील तर ऑफकोर्स तुम्हाला जास्त कंडिशनरची गरज नाही आहे. कारण जर तुमचे केस पातळ असतील आणि तुम्ही जास्त कंडिशनर वापरताय तर ते तुमच्या केसांसाठी हेवी होऊन जाईल आणि तुमचे केस ना जास्तच पातळ दिसतील, त्यांच्यातला व्हॉल्यूम अगदीच निघून जाईल आणि केस तुमचे चिकट आणि तेलकटसुद्धा दिसतील. त्यामुळे तुमचे जर केस पातळ असतील आणि जर तुम्ही कंडिशनरचा वापर करत असाल तर कॉईन साईज्ड अमाऊंटपेक्षा सुद्धा कमी कंडिशनर तुम्ही घेऊ शकता. हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या केसांसाठी किती कंडिशनर गरजेचं आहे. समजा तुम्ही नेहमी जितकं कंडिशनर घेता तेवढं कंडिशनर घेऊन सुद्धा तुमचे केस तेलकट किंवा चिकट वाटतात असं तुम्हाला वाटत असेल, तर मग ऑफकोर्स तुम्हाला कंडिशनरचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. सो तुमच्या केसांचा व्हॉल्यूम, तुमचा हेअर टाईप तुम्हाला बघायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला कंडिशनर वापरायचं आहे. ऑल्सो तुमचे जर केस जास्तच तेलकट किंवा चिकट असतील आणि कंडिशनर वापरल्यावरती तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या केसांमधला व्हॉल्यूम अगदीच निघून जातो आणि तुमचे केस एकदमच सपाट दिसतात, तर मग तुम्ही कंडिशनर वापरलं नाही तरीसुद्धा चालणार आहे. आता तिसरा जो हेअर टाईप आहे तो आहे नॉर्मल हेअर टाईप. तुमचे जर केस नॉर्मल असतील, आता नॉर्मल म्हणजे काय, तर केस जास्त ड्रायसुद्धा होत नाहीत आणि केस जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत, ते बरोबर असतात, नॉर्मल असतात. असा जर तुमचा हेअर टाईप असेल तर तुम्ही लकी आहात, कारण तुमचे केस जास्त ड्रायसुद्धा नाही आहेत आणि जास्त ऑइलीसुद्धा नाही आहेत, त्यामुळे दोन्ही हेअर टाईप्सना जो त्रास होतो तो त्रास तुम्हाला होणार नाही आहे. आता समजा तुमचे जर केस नॉर्मल असेल तर तुमच्यासाठी कॉईन साईज्ड अमाऊंट ऑफ कंडिशनर पुरेसा आहे. एक्सपर्ट्सने जी ॲव्हरेज क्वांटिटी सांगितली आहे ना, तेवढ्या क्वांटिटीमध्ये कंडिशनर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, किंवा 1 चमचा कंडिशनरसुद्धा तुम्ही घेऊ शकता
बघा, आता जर तुमचे नॉर्मल केस असतील ना, तर तुमच्या केसांची लांबीसुद्धा यामध्ये मॅटर करते. तुमचे जर केस लहान असतील तर ऑफकोर्स त्यानुसार तुम्हाला कमी कंडिशनर घ्यायचं आहे, आणि तुमचे जर केस मोठे असतील तर ऑफकोर्स त्यानुसार तुम्हाला कंडिशनरची जी क्वांटिटी आहे ती वाढवायची आहे. अशा पद्धतीने कंडिशनर नेमकं किती प्रमाणात वापरावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.